नमस्कार, मी सचिन रेड्डीज. नमस्कार, मी मेघना. स्वागत आहे तुमच्या आमच्या चॅनलवरती. आज आम्ही निघालेले आहोत आमच्या पहिल्या मान्सून राईड साठी. छोटी ही राईड आहे पण चांगली आहे. लेट्स सी कशी होते काय होते आपण बघूया, आणि आम्ही कुठे कुठे थांबतोय ते मी तुम्हाला सांगत जाईन. चला, आमच्या इथून आम्ही निघालो आणि पाऊस तर तुम्ही बघू शकता किती आहे तो, आणि खूप मस्त वाटत होतं. खूप छान थंड आणि एकदम प्रसन्न वाटत होतं. सगळीकडे नुसतं ग्रीनरी. बरेचसे गाड्यामध्ये बघितलं, फॅमिली निघाल्या होत्या बाहेर फिरण्यासाठी आणि या पावसाचा आनंद घेण्यासाठी. हे बघा, हे डोंगर बघा किती हिरवीगार झालेले आहेत. इतकं छान वाटलं ना. मग आम्ही पोचलो ठाण्याला. ठाण्याला इथे जराही पाऊस नव्हता, मग तिथे तलाव पलीला खूप छान टाईम स्पेंड केला आणि आम्ही पोचलो आमंत्रणला. पेटपूजा तर मँडेटरी आहे. ते सगळं झालं. इथे लाईन आणि गर्दी तर तुम्ही बघूच शकता किती आहे. ते इकडची मिसळ खूपच फेमस आहे. आणि ठाण्यात गेल्यावरती हा मिसळचा आस्वाद आम्ही घेतला नाही असं कधी झालंच नाही आहे. हे सगळे आम्ही मिसळ खाण्यात व्यस्त होतो आणि मी तिखट रस्सा म्हणजे टेस्ट करत होते आणि मला तिखटच खूप आवडतं. म्हणून हे प्रसादचं रेशन हे कृष्णाचं कृष्णादादा खाणार म्हणून हे सांगून आम्ही दुसऱ्याला भरवत होतो. पण बोलावं लागतं कृष्णादादा काय हे असं चालू होतं आमचं. आणि हे नंतर कृष्ण आणि स्वराज ह्या बाईकवरती बसला. स्वराजने तर कारमध्ये पण बसून घेतलं आणि बाईकवरती पण बसून घेतलं. हे सगळं झालंच पाहिजे. मग ते नाही झालं तोपर्यंत आम्ही पोचलो ठाणे ईस्ट कोपरीमध्ये. दिलीपबाईंचं श्री सिद्धिविनायक स्नॅक्स कॉर्नर म्हणून आहे. खूप फेमस आहे. ह्याचे रील्स पण तुम्ही बघितले असाल. तर इथे आम्ही पोचलो आणि इथे आम्ही हे सर्वात त्यांचे फेमस दहीवडे खाल्ले. त्यानंतर हे कॉर्न चाट कॉर्नर होतं. हे उल्हासनगर चाट होतं. आणि अजून एक काहीतरी मागवलं होतं. नमस्कार, हमारे साथ में है दिलीप भाई. और आप कितने साल से ये बिजनेस कर रहे हैं यहाँ पर? मेरा 40 साल तो हो गए. 40 साल? माय गॉड, आई बिलीव मी. खरंच इकडचं चाट खूपच छान आहे. आणि रेड चाट पण तुम्ही मागे बघू शकता, खूपच छान आहे. आणि ते गर्दी पण बघा, एकदम छोटासा स्टॉल आहे. हार्डली उभं राहायला पण जागा नाही आहे, पण पूर्ण भरलेलं आहे हे स्टॉल. तर कोपरीमध्ये कोणी आलं तर त्यांना नक्कीच माहिती असेल की दिलीपबाईंचं चाट कसं असतं. आणि सर्वात स्पेशल तर हे त्यांचे दहीवडे. माय गॉड, मी ट्राय केलं, मी सांगू नाही शकत त्यांची टेस्ट काय छान आहे. आणि आता गर्दी आहे म्हणून खूप इझी आहेत ते. जास्त आपल्याशी काही गप्पा नाही मारू शकत आहे. हे जे दिलीपबाई आहेत ते लॉयर आहेत. पण त्यांची आवड होती बिझनेस करणं, म्हणून ते बिझनेस करतात. बघा ना किती खुशीने आपलं प्रत्येक कस्टमरचं स्वागत करतात आणि एकदम खुश दिसतात. माणूस खुश असेल तर खूप छान बिझनेस होतो. व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.